तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक महत्त्वाचा अपडेट, महत्त्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो. तर आजची जी काही योजना असणार आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आनंदाची आणि महत्त्वाची असणार आहे. कारण की मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने आता खास शेतकऱ्यांसाठी अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना ही महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे. ज्या योजनेअंतर्गत मित्रांनो, जर तुम्हाला विहीर खोदायची असेल तर महाराष्ट्र सरकार तुम्हाला जवळपास 4 लाख रुपयापर्यंत जे अनुदान इथे देत आहे. तर नक्की मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तुम्हाला पण तुमच्या शेतामध्ये विहीर खोदायची असेल, नवीन विहीर घ्यायची असेल तर महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे मदत करत आहे. 4 लाखाचे अनुदान तुम्हाला इथे तुमची विहीर खोदण्यासाठी ते देत आहे. तर तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल, लाभ मिळवायचा असेल तर तो कशा प्रकारे मिळवायचा, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा, जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दलची ए टू झेड माहिती समजेल. चला तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर सर्वात अगोदर अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना काय आहे ते जाणून घेऊया. तर मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येणारी योजना म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी जवळपास 4 लाखाचे अनुदान इथे दिले जाते. शेतकऱ्यांची शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, पण पावसाची अनियमितता पाहता शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी देणे शक्य होत नाही. परिणामी पाण्याअभावी शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. ते टाळण्यासाठी राज्य सरकारने अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय ते घेतला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना शेत पिकांसाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता होईल व पाण्याअभावी शेत पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल. तर सिंचन विहीर, तर अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अशा प्रकारे या योजनेचं नाव इथे असणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतात विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. हे या योजनेचे उद्दिष्ट आहेत. तर शेतकऱ्यांना शेतात पाण्याची उपलब्धता करून देणे, शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे, अशा प्रकारची विविध उद्दिष्टे या योजनेची ते असणार आहे. यानंतरची या योजनेची वैशिष्ट्य पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना अत्यंत फायद्याची अशी योजना ठरणार आहे. योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया खूप सोपी ठेवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना सामाजिक विकास होण्यासाठी सदर योजना उपयुक्त ठरणार आहे. अशा प्रकारे या योजनेची वैशिष्ट्य इथे दिलेली आहे. यानंतरचा टॉपिक म्हणजे तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ किती भेटणार आहे. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला जवळपास 4 लाख रुपयापर्यंतचे अनुदान इथे उपलब्ध करून दिले जाणार आहे. जर तुम्हाला नवीन विहीर घ्यायची असेल, खोदायची असेल तर त्यासाठी महाराष्ट्र सरकार 4 लाख रुपयापर्यंत मदत इथे तुम्हाला या योजनेअंतर्गत करत आहे. यानंतरचा टॉपिक म्हणजे अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचे फायदे काय. तर फायदे भरपूर आहेत. तर शेतात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे शेतकरी सर्व प्रकारची शेती करतात, शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील, तसेच इतर नागरिक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील, पिकांचे नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल, पाण्यासाठी पावसावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही, अशा प्रकारचे विविध फायदे या योजनेचे ते दिलेले आहे. आता यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आता तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर आवश्यक डॉक्युमेंट काय लागतील. तर आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुमचं आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शपथपत्र, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि जमिनीचा सातबारा, अशा प्रकारे महत्त्वाचे जवळपास 6 ते 7 डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक लागणार आहेत. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता. यानंतरच्या पॉईंट म्हणजे अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत नियमवाटी काय. जर मित्रांनो, तुम्ही जर या नियमवाटीमध्ये बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता. तर नियम काय आहेत, तर शेतकऱ्यांकडे कमीत कमी 2.60 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे, म्हणजे जवळपास 2.5 हेक्टरपर्यंत शेतजमीन असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले जातील, परंतु 3 अर्जदारांची जमीन सलग असल्यास अशा परिस्थितीत ते सामूहिक विहिरीसाठी अर्ज करू शकतात. ही पण बाब तुम्हाला ते लक्षात घ्यायची आहे. जमीन शेतकऱ्यांच्या नावावर असणे आवश्यक आहे. जर शेतजमीन दुसऱ्याच्या नावावर असेल तर त्या जमीन मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला ते आवश्यक लागणार आहे. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन विहीर खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील. अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या द्वारे सुरू एखाद्या योजनेअंतर्गत विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बुडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ मिळवला असल्यास अशा परिस्थितीत पुन्हा त्या योजनेचा लाभ इथे मिळवता येत नाही. ही पण बाब शेतकऱ्यांना लक्षात घ्यायची आहे. शेतकऱ्याच्या शेतात विहीर असता कामा नाही. ज्या जागी विहीर खोदायची आहे त्या ठिकाणापासून 500 फुटाच्या आजूबाजूच्या परिसरात कोणतीही विहीर असता कामा नाही. ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे.
जर या संपूर्ण अटी व शर्तीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता. तसेच शेतात विजेची सोय असणे तसेच अर्जदाराच्या सातबारावर विहिरीची नोंद असते कामा नये. अर्जदाराकडे शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. ही संपूर्ण अटी व शर्ती इथे दिलेल्या आहेत. यानंतरचा टॉपिक म्हणजे आता तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर अर्ज नेमकं काय आहे, कशा प्रकारे अर्ज पद्धत आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर अर्जदार शेतकऱ्याच्या आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेसाठी अर्ज येथे करावा लागतो. म्हणजे जर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमची जवळची जी काही ग्रामपंचायत असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेचा लाभ इथे मिळवायचा आहे. तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये जायचे, अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचा ऍप्लिकेशन फॉर्म मिळवायचा आहे, संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे आणि जी काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट सांगितली ती अटॅच करून संबंधित अधिकाऱ्याकडे, ग्रामपंचायत, ग्रामसेवकाकडे, सरपंचाकडे हा अर्ज सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण योजना होती. तर हा ऍप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे असणार आहे त्याची पण संपूर्ण माहिती आता पाहूया. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी अर्जाचा नमुना. तर हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा सरपंचाकडे किंवा ग्रामसेवकाकडे हा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म आहे. तसेच यासाठी जी काही विहीर प्रस्ताव असणार आहे तो पण इथे दिलेला आहे. याच्यामध्ये पण प्रस्ताव तुम्हाला कशाप्रकारे सादर करायचा आहे त्याची संपूर्ण PDF इथे दिलेली आहे. याची फक्त तुम्हाला प्रिंटआउट काढून ही संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये फिलअप करायची आणि तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सबमिट करायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती. अशा प्रकारे महत्त्वाची योजना आहे अहिल्यादेवी सिंचन विहीर सिंचन योजना. नक्की मित्रांनो शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा होणार आहे. तुम्हाला जर ही योजना आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला, टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.